मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जालनामध्ये सुरू झालेलं आंदोलन आता राज्यभर पसरलेलं आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणात हिंसाही होऊ लागलेली आहे आपल्यासोबत नागपुरातील भोसले राजघराण्याचे राजे भोसले आहेत सर आ, आंदोलन जो आहे तो राज्यभर आहे आणि काल आणि आज ज्या पद्धतीने चित्र दिसतंय काही प्रमाणावर हिंसाही होऊ लागलेली आहे कुठे कुठे जाडपोड होत आहे काय आपलं म्हणणं आहे या संपूर्ण आंदोलन आणि त्यानंतर होणाऱ्या घटनांबद्दल काय झालं जो हा जालनाच्या अंतरोली सराठी या गावामध्ये जो प्रकार झाला हा खरं दुर्दैवी प्रकार आहे कारण की एकीकड मराठा आरक्षणसाठी हा मराठा पहिलेपासनं एकजूट होऊन कार्य करत आहे आणि अचानक अशा प्रकारचं हे जे झालं मराठ्यांवर लाठीचार्ज वगैरे तिथं लहान मुली बाळं आणि महिला आमच्या भगिनी होत्या अशा वेळेस हा जो झाला निंदनीय प्रकार आहे आणि ह्यासाठी सर्व आता म्हणजे या, या गावामधनं हा प्रकार झाल्यामुळं आता संपूर्ण महाराष्ट्राने देशभरात हे आंदोलन आता पसरलेलं आहे पण ज्या पद्धतीने आंदोलन आक्रमक एक स्वरूप धारण करत आहे काय आपला म्हणणं आहे आणि काय मराठा समाजासाठी आपला संदेश आहे नाही आतापर्यंत जर आपण पाहिलं की मराठा समाजाने जेवढे आंदोलन केले ते एक रेकॉर्ड होऊन गेलं आहे गिनीज बुकमध्ये की सर्वात शांततेचं आंदोलन सर्वात लढवैया समाजाने केलेलं आहे पण त्यानंतर हा जो दुर्दैवी प्रकार झाला आता ठीक आहे काही तीन दिवसात शांतीने तिथं सर्व चालू होतं चौथ्या दिवशी असं काय घडलं की एकदम कुणी गोटे आले आणि एकदम लाठीचार्ज करायची आवश्यकता पडली आणि त्यासाठी एक तर आश्चर्यची गोष्ट आहे की चौथ्या दिवशी तिथं जो फोर्स पाठा पाहिला म्हणजे तो प्री प्लॅन होता का तीन दिवसाआधी जर आपण मीडिया थ्रू पाहिलं तर तो तिथं तेवढा फोसपाटा नव्हता आणि चौथ्या दिवशी एवढा फोसपाठा आला तर हा काहीतरी टिप मिळाल्याशिवाय एवढा फोजपाठा येत नाही आणि त्यामुळे आम्हाला असं शंका आहे की याच्यामध्ये काही असामाजिक तत्व ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा घेऊन ह्या लोकांनी हा प्रकार सर्व करवलेला आहे आणि त्याचं सर्व मराठ्यांना हे सोसावं लागलेलं ला आहे सध्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे त्या ठिकाणी पण काही हिंसा होत आहेत तुम्हाला शंका वाटते की त्याच्यामध्येही असामाजिक तत्व जे आहे ते मराठ्यांच्या आंदोलनाच्या आड हिंसा करून आंदोलनाला बदनाम करत आहेत नक्की नक्की याच्यामध्ये कोणता पण मराठ्यांनी एवढ्या शांतीने जेव्हा लाखोच्या संख्येने मोर्चे काढले त्यावेळेस एक बी असा प्रकार घडला नाही आणि आता ह्या ठिकाणी असा प्रकार घडला तीन दिवस जेव्हा हे चांगलं चालू होतं पहिल्या दिवशी काही असं आंदोलन झालं आणि तीन दिवस जेव्हा व्यवस्थित चाललं चौथ्या दिवशी असं काय त्याच्यामध्ये झालं की एवढा मोठा दुर्दैवी प्रकार घडला त्यामध्ये काहीतरी असामाजिक तत्त्व हे जरूर होते ज्यांना हे आंदोलन खराब करायचं होतं या कुठंतरी मराठ्यांना कुठंतरी डॉमिनेट करायचं होतं आता आपलं काय म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्यांचा जीवही महत्त्वाचा आहे आपला एक मराठा समाजाचे आपण विदर्भामध्ये नेतृत्व करतात काय आपलं म्हणणं आहे काय आपले प्रयत्न राहणार आहे खरंच जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे आणि उपोषण चालू आहे तर ते आम्हाला त्यांचा जीव फार महत्त्वाचा कारण ते आमच्या समाजासाठी एक आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे आणि मराठा बांधव त्यांनी कोणी बी असो सर्वांचे जीव आम्हाला फार प्रिय आहेत आणि जरांगे पाटलांचं ज हे आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे निश्चित सरकार या आंदोलनावर चांग हे कराल कारवाई कराल आणि आमचे जे म्हणणे आहे ते संपूर्ण सरकार मान्य करेल कारण की आपण जर बघितलं आरक्षणाचं एक पन्नास टक्के जेव्हा देऊ नाही असा हे रुस होता बावन टक्के होऊन गेलेलं आहे जेव्हा इथं बावन्न होऊ शकते मग मराठा समाजात शिक्षणामध्ये नोकरीमध्येच मागत आहे राजकारणात आम्ही कोणत्याच प्रकारचं आरक्षण आम्ही कधीच मागितलं नाही आणि मागायचं बी नाही आम्हाला पण हे जेव्हा दोनच पर्सेंट आम्ही दोन वस्तूसाठी आम्ही जेव्हा मागतो की आमच्या मुलांचं भविष्य शिक्षणाने आणि नोकरीमुळं त्यांचं भविष्य वाढू शकते ते पुढची पिढी घडवू शकतात त्यासाठी आम्ही ही अठ्ठास केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही ऑलरेडी पन्नास टक्क्याचं उल्लंघन करून बावन्न टक्के केलेलं आहे तर अजून तिला दोन चार पाच टक्के पुढं न्यायला काही हरकत नाही आपण तिकडे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जाणार आहेत का आणि काही बोलणं त्यांच्याशी झालं आहे नाही मी उद्या जाणार आहे मी तिथं तसं निरोप पाठवलेला आहे आणि असं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन बोलणं हे जास्ती हे समजतो कारण की फोनवर बोलणं कधी तिथं फोन, फोन लाईन कटत आहे काय असे सगळे प्रॉब्लेम असतात प्रत्यक्ष जाऊन बोलल्यानंतर जेव्हा मी आमोरसमोर समोर बोलू तर त्यांचा काय उद्देश आहे त्यांचं काय हे करायचं आहे त्याप्रमाणे चर्चा करून मग पुढचा काय निर्णय घ्यायचा तो आम्ही विदर्भाच्या लोकांनी आम्ही ठरवायचं आहे तर त्या हिशोबाने मी नागपूर मराठा समाज विदर्भ मराठा समाजाच्या वतीने मी त्यांना भेटायला चाललेलो त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते ऐकून घेऊन मग आम्ही त्या प्रकारचं पुढचं आम्ही त्यांना समर्थनार्थ आम्ही ती तीन दिवस ते निषेध हे केलेलाच आहे पण तिकडून आल्यावर जे बी काय मग इथल्या समाज बांधवांशी आम्ही मिळून आम्ही पुढची कारवाई आम्ही आखू कुठेतरी राजकारण पण या संपूर्ण प्रकरणामध्ये शिरलेलं आहे का वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण आणि राजकीय पोळ्याही भाजल्या जात आहेत का अशी शंका येते का आंदोलन जो आहे आणि आरक्षणाची जी मागणी आहे ती मराठी मराठा तरुणांसाठी आहे मात्र त्याच्या आड राजकारण सुरू झालेलं आहे नाही आमची पिढी पुढच्या पिढीसाठी आम्ही हे सर्व करतो आहे आणि आमचे म्हणजे मी आता राजघराण्याचे असे जे राजघराणे मोठे मोठे आमचे उद्योगपती आहेत त्यांना आरक्षण नको आहे पण आमचे जे बाकी बांधव ह्या रेषे खाली आहेत त्यांना जरूर शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये नोकरीमध्ये आरक्षण भेटणं महत्त्वाचं आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर आरक्षणासाठी जर हे वाढवायचं नसेल तर मी समान कायदे हे करूया ना समान नागरिक कायदा बनवला तर मला ते सर्वच भानगडी संपतील आणि सर्वांना समान नागरिक हे राहील आपल्या शिक्षणावर आपल्या याच्यावर सर्व बनतील म्हणजे जर मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकत नसेल तर समान नागरी कायदा आणून सगळ्यांना एका समान पातळीवर आण अशी मागणी आहे आपली एका समान पातळी आणा जर तुम्हाला वाटत होतं मराठ्यांना आता आरक्षण देऊ शकत नाही या द्यायचं नाही तर मग सर्व समान नागरिक कायदा ना। आणा ना सर्वांना समान करा कारण आंबेडकर का साहेबांच्या दृष्टीने हे केलं होतं दहा वर्ष दहाचे वीस झाले वीसचे तीस झाले ती पिढी घडली आता दुसऱ्यांना बी समान नागरिक कायदा करून सगळ्यांना एक वर छान द्या आपल्या बळावर तो शिक्षण करणं आपल्या बळावर ब वाढेल आणि आपल्या बळावर नोकरी घेईल समान नागरिक कायद्याच्या हिशोबाने कुणाची शिवारीची आवश्यकता नाही राहत नाही तर आरक्षणामध्ये घ्या हे दोनच मुद्दे आहे आणि आम्हाला दोनच मुद्द्यासाठी आम्ही लढतो आहे शिक्षण आणि नोकरी याशिवाय आम्हाला तिसरी कोणची लालच नाही आमचा कोणताच मराठा बांधव नाही म्हणून राहिला की मला एवढी जमीन द्या की मला राजकारणासाठी आरक्षण द्या असा कुठला मुद्दा कुठंच नाही आहे ओपन सीटमध्ये आमचे जे बांधव असतील लढतील त्यांचं कर्तृत्व असतील येतील तर त्यासाठी शिक्षणाचा आणि ह्याचा तर अधिकार नोकरीचा तर सगळ्यांना आहे तो भेटला पाहिजे अनेक संघटन मराठा समाजाचे अनेक संघटन त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करते मात्र तुम्ही ही जी मागणी करता याबद्दल सगळ्यांना एका व्यासपीठावर एका विचारावर आणण्याचे प्रयत्न तुमच्याकडून केले जातील की एकतर आरक्षण द्या नाही तर समान नागरी कायदा आणून सगळ्यांना समान पातळीवर आणा तुम्ही बोलणी करणार सगळ्यांना हा विचार तुम्ही विचारंग पा, विजयरंग पाटलांशी मी बोलून हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणारच आहे विदर्भामध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी ह्या विचारावर आम्ही आलेलो आहोत आणि भरपूर ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जिथं मराठा बांधव असतील त्यांच्याशी हा सर्व विचार विमर्श आमचा सुरू आहे की संघर्ष करायचा तर किती वेळ करायचा आणि कुठंतरी हा स्थिरावला गेला पाहिजे सरकारने बी याचा विचार केला पाहिजे आणि सरकार जर आरक्षण देऊ शकत नाही तर समान नागरिक कायदा सरकार करू शकते त्याच्यासाठी पुन्हा सरकारने म्हणा की त्याला कोर्ट आणि हे आणि कचऱ्या ते तर त्यांनी ठराव पास केला तो समान नागरिक कायदा ते करू शकतात तर त्यासाठी मला वाटते की हा सर्वात चांगलं म्हणजे मराठ्यांसाठी आणि सगळ्याच जाती धर्मासाठी हे उत्तम राहील विदर्भातील मराठा संघटनांसोबत आपलं बोलणं याबद्दल झालेलं आहे बऱ्याचशा लोकांशी माझ्या चर्चा झालेल्या आहेत कुणाला याची काही अडचण नाही आहे आणि आरक्षण होत असतं चांगलंच आहे या दोन गोष्टीसाठी पण आम्ही आरक्षण घेतलं पुन्हा कुणी ना कुणी अलग अलग समाज आरक्षणासाठी उठू शकतात म्हणून मला वाटते की बेस्ट वे आहे की एक तर आता ह्या दोन मुद्दे आरक्षण द्यावा नाही समान नागरिक कायदा बनवून सगळ्यांनाच समसमान ठेवावं कारण आम्ही काय म्हणतो आता जनतेचं राज्य आहे जनतेचं राज्य मग जनतेमध्ये असा दुरावा का मग एकत्र होऊ आणि सगळ्यांना एक समान नागरिक कायद्याने आपल्या आपल्या कर्तृत्वावर जे आहे ते करू द्या पण या मागणीमुळे ज्या इतर जातींना आता आरक्षण आहे त्यांचा एक विरोध सुरू होईल आता ते मला सांगता येत नाही पहा सगळ्यांचं आपलं आपलं उद्दिष्ट असते आपले आपले मत असते काय मी तर या विचाराचे कुणाचं आता ज्याला आरक्षण आहे त्यांचं काढून आम्हाला नको ह्या विचाराचं मी आता जरांगे पाटलेंनी ते हे म्हटलेलं आहे आता त्यांचा विचार माझ्या त्यांनी ते हैदराबादने ह्या हिशोबाने त्यांनी ते घेतलेलं आहे आता ते पहिलेच होतं आता ते, ते कसं होऊ शकते बी एक विचार करावा लागेल बाकी मराठा कुणबी म्हणून लावून घ्यायला तयार आहेत का हा बी विचार करावा लागेल कुणबी आम्हाला समाविष्ट करून घ्यायला तयार आहे का हा बी विचार करावा लागेल तर हे मुद्दे म्हणजे खूप वेगळे आहेत तर त्याच्यामध्ये मराठ्याला जर शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये देऊन टाकलं आरक्षण तर कुणाचं काढून देण्याचा प्रश्नच येत नाही तर मुधोजी राजे यांची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाच्या जे तरुण आहेत त्यांना शिक्षण आणि नोकरीसाठीचा सा आरक्षण मिळाला पाहिजे जे, जे मराठे सत्तेमध्ये आहेत जे काही राजघराणे आहेत किंवा सत्तेमधले असलेले जे कुटुंब आहेत त्यांना जरी आरक्षण नको आहे तरी मराठा समाजातील मोठ्या संख्येने तरुण असे आहेत की ज्यांना आज आरक्षणाची गरज आहे आणि त्यांच्यासाठी हा आमचा लढा आहे आणि जर आरक्षण दिलं जाऊ शकत नसेल तर सगळ्यांना एका समान पातळीवर आणण्याचा विचार सरकारने केला पाहिजे समान नागरी कायद्याकडे ते संकेत करतायत आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या मराठा संघटन याच मुद्द्यावर एकत्रित येतात का हे पाहण्यासारखं असणार आहे मात्र नागपूरचे राजे मुधोजी राजे या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी तयार आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट